कुठल्या पातेल्यात घेतलं? दूध नाही, चहा आहे गॅसवरच्या पातेल्यात. उकळल्यावर फक्त दूध घालून घेतलं. तेच विचारतीये, कुठल्या पातेल्यात? गॅस वरच्या पातेल्यात का? शिळ होत ते, चहा चांगला नाही लागत म्हणून. घसा कसा आहे तुझा? दुखतोय अजून? दुखतोय जरा कमी आहे पण. काय विषय ना आपल्या बोलण्याचे? पातेलं कुठलं, दूध कुठलं, चहा चांगला की वाईट? नंतर वाच पेपर, बंद कर. चिन्मय, सपट मलमाची जाहिरात आली माझ्या तोंडापुढे, बंद कर. बोला. काय बोलणार होत ना आपण? बोलायचंय म्हणजे वाटाघाटी नाही करायचं. हात ठेव ना माझ्या डोक्यावर. कस सुचलं तुला? काय डोकं झेपायचं? मस्त वाटतंय. तर विचारशील का असलं? अवघडतंय का तुला? नाही. उठू का मी? नको. बस. नाही म्हणलं ना मी का? बोलला नाहीस तरी कळतं मला. एक मिनिट काहीही न करता गप्प बसून राहा म्हटलं तरी जमत नाही तुला. चुळबुळ सुरू होते लगेच तुझी. आणि इतक्या वेळ बायकोचं डोकं मांडीवर घेऊन बसायचं म्हणजे तपस्या असते तुझ्यासाठी, नाही? उठ, चहा कर माझ्यासाठी. नंतर. उठ. नंतर देते ना करू. मी केलेला चहा गांडडा होता, तो शिळ दुधाच होता ना. मला चांगला चहा हवाय. उठ. बस ना, थोड्या वेळ बोलूयात. एकदा बरी झाली आणि रुटीन सुरू झाल्या की परत 8-8 दिवस बोलणं बंद. वाटाघाटी नुसत्या. आणि आपल्याला वाटतं वाटाघाटींवर भागतोय आपण. जरा लाड करायला सुद्धा शिका. लाड करून घ्यायचे नुसते. हो का? आपण खरेदीला जाऊया. काय घ्यायचं? जीन्स, टी शर्ट, स्कर्ट, सॅन्डल. बस तेवढं बस. चल ना, उठ ना पटकन. चिन्मय उठ ना, प्लीज प्लीज पटकन आवर उठ. आणि हो, आपण रात्री बाहेरच जाऊया. पटकन उठ. Mm-hmm.
Shiva. Now Mada Papa Machana Nida Shiva. Haunade! आमच्याकडे
ब्रँडचे क्वालिटी सॅनिटरी नॅपकिन्स आहेत. चारही ब्रँड्स हायजीन, इकॉनॉमी, लक्झरी आणि डिलक्स अशा चार प्रकारात येतात. यातले दोन इम्पोर्टेड, ज्यांना पर्टिक्युलर ब्रँड नेम्स नाही आहेत. इंडियन ब्रँड्स फिटिंग, हायजीन आणि कम्फर्ट मध्ये बेस्ट आहेत. मोस्ट ऑफ द लेडीज प्रिफर देम, पण त्यांचं लाईफ थोडं कमी आहे. तसे आमच्याकडे रिजनल ब्रँड्स देखील आहेत, पण ते आम्ही नाही रेकमेंड करत. तुमच्या मिसेस हाऊसवाईफ असतील तर यू टेक चेतना, त्या टेबल जॉब करत असतील तर टेक फ्रीडम, आणि त्यांचा जॉब मार्केटिंगचा असेल किंवा त्या ऍथलीट वगैरे असतील तर टेक इम्पॉर्टेंट. तुम्ही इथे 250 रुपीजची खरेदी केली तर तुम्हाला मिळणार आहे 50 ml सेक्सी गॉर्जियस ट्यूब बिलकुल फ्री. एक्सक्यूज मी, हॅलो, तुमची इथे पहिलीच वेळ आहे का? Do you want to surprise your wife with something different? तसं असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आलाय. This is the best way to show you really care. Trends बदलतायत सर. नाही तुम्ही काही काळजी करू नका, मी तुम्हाला प्रॉडक्ट्स बद्दल सांग. नाही मला संकोच नाही वाटायचा, कारण माझ्यासाठी हे फक्त एक प्रॉडक्ट आहे. आपण टूथपेस्ट विकत असू तर छान फेस होतो, तजेदार म्हणून सांगायला नको का? तसंच आहे. एक्सक्यूज मी सर, मे आय हेल्प यू? नाही, म्हणजे मला माहित नाही. काय माहिती नाही सर, आणि माहिती नसेल तर मी आहे की सांगायला? नो, म्हणजे मी आय एम कन्फ्युज. अचानक एका मिनिटात, जरा वेळापूर्वी असं नव्हतं. नसणारच, आमच्याकडच्या ऑफर सतत बदलत असतात, वेगवेगळ्या प्रॉडक्टची कॉम्बिनेशन होत असतात. मागे 3 किलो साखरेवर मिळालेला टी शर्ट माझ्या मापाचा नव्हता. Then you can gift it to someone you love. शक्यच नाही, इतकं धिप्पड होणं आमच्या वंशाच्या गुणसूत्रातच नाहीये. फनी आहे ना? And unlucky too. मग मला साखर घेतल्याचा कॉम्प्लेक्स यायला लागला. मी ठरवलं चिक्कार साखर खायची आणि व्हाईटचा धिप्पाड तो टी शर्ट घालायला. आणि जोपर्यंत धिप्पाड होत नाही तोपर्यंत तो टी शर्ट शाळेत आवडलेल्या एखाद्या मुलीच्या आठवणीसारखा कपाटात ठेवून टाकायचा. रोमॅन्टिक, तुम्हाला इथे पाहिल्यावरच वाटलं होतं मला तुम्ही खूप रोमॅन्टिक आणि केअरिंग असणार म्हणून. आय वॉज सो शुअर. आपण बाजारच्या कुठल्या सेक्शन मध्ये आहोत? म्हणजे एंट्रन्स कडे तोंड करून उभं राहिलं की पाठीकडची पश्चिम ते उत्तर. पण आपण तर सेकंड फ्लोअरला आहोत. पण उंच गेलं तरी दिशा त्याच राहतात की बदलतात? टडा 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 टडा.